नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. राज ठाकरेंच्या ईडी चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण. उद्धव साहेब, एक राजकीय नाही एक वेगळा विषय आहे की तुमचे बंधू राज ठाकरे हे ईडी चौकशीला उद्या सामोरे जाणार आहेत. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया काय ज्या पद्धतीने एकूण त्यांना चौकशीचा आस असे विरा? मला वाटत नाही त्या चौकशीतून काही निघेल आणि म्हणून मला असं वाटतं एक दोन दिवस थांबायला हरकत नाही. चिदंबरम यांना लुकआउट नोटीस जी आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. सांगली जिल्ह्यात पुराचा फायदा घेऊन चोरट्यांनी शेकडो गाढवे निधी चोरून 25 लाखांचं नुकसान. कैकाडी समाजाची पोलिसात धाव. वंचित आघाडी आणि MIM मधील जागा वाटपाचा तिढा सुटणार. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी यांच्यात 26 ऑगस्टला बैठक. सांगलीच्या महापुराचा महापालिकेलाही फटका. तब्बल 200 कोटींचं नुकसान झाल्याचे आयुक्तांची माहिती. भरपाईची शासनाकडे मागणी. सांगली कोल्हापूरमध्ये महापुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी. EVMच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे राज यांच्यावर कारवाई. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 21 ऑगस्टला मोर्चा. राजू शेट्टी. या महापुरामध्ये प्रशासनाचा नाकर्तेपणा पूर्णपणे आम्हाला दिसून आलेला आहे. विशेषतः मुख्यमंत्री ज्या दिवशी कोल्हापूरला आले होते त्या दिवशी मी स्वतः सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर सकाळी 11 वाजल्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. मला संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी फोनवर भेटले. खरं तर बाब साधी होती. मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बोललेलो होतो की ब्रह्मनाळमध्ये जे पूरग्रस्त मयत झालेले होते त्यांची प्रयत्न ही पाण्या चिखलात पडलेली होती. त्या ठिकाणी NDRFच्या बोटी नव्हत्या आणि पोस्टमार्टम करण्यासाठी बराच वेळ जाणार होता आणि त्या ही सगळी जी प्रयत्न आहे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणं गरजेचं होतं. एक सिव्हिल सर्जन किंवा एक संबंधित जबाबदार अधिकारी वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी पाठवून त्यांना मृत घोषित केलं असतं तर गावकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः माझ्याजवळ कबूल केलं होतं परंतु मला मुख्यमंत्री त्या काळामध्ये बोलायला फोनवर भेटले परंतु जिल्हाधिकारी भेटले नाहीत हे प्रशासनाचं दुर्दैव आहे. नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा बेजबाबदारपण मात्र निश्चितच दिसतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना याचा खुलासा करावाच लागेल. मी त्याहीवेळी त्यांना बोललो होतो आणि हे जर होणार नसेल तर मग पालकमंत्र्यांनी सुद्धा याचा खुलासा केला नाही. याचा अर्थ जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री दोघंही या घटनेला जबाबदार आहेत आणि दोघांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि मदत वाढवून मिळाली पाहिजे तर व्यापाऱ्यांना GST सूट मिळावी. आदित्य ठाकरे सांगली पूरग्रस्तांची घेतली भेट. राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता. इंदापूरची जागा सुटत नसल्यानं हर्षवर्धन पाटीलही भाजपमध्ये जाणार. धनंजय महाडिक देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांचे सत्र सुरूच. निर्मला गावित यांच्यासह राष्ट्रवादीच्या रश्मी बागल अडकल्या शिवबंधनात.
कोल्हापुरात महापुरानंतर पंचगंगेची पूररेषा नव्यानं निश्चित करण्याचं काम सुरू. पूरबाधित क्षेत्रात नव्यानं बांधकामांना मंजुरी नाही, चालू बांधकामावरही निर्बंध. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पूरग्रस्तांना मदत वाढवून दिली पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. अंकली हरिपूर सांगलीसह जिल्ह्यातल्या पूर भागात जाऊन आदित्य ठाकरे यांनी पुराचा आढावा घेतला. हरिपूर येथे आदित्य ठाकरे यांनी हळदीच्या पेवांची व नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. हरिपूरमधील पूरग्रस्तांशी संवाद देखील साधला. सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं. शेती त्याचबरोबर सामान्य जनतेला मोठं नुकसान झाल्यामुळं पूर भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदतही मिळाली पाहिजे अशी आपली मागणी असून मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसेच पूरग्रस्तांना आपल्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे. कोणतीही लक्षणं असल्यास तातडीने त्यांच्या भागातील आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घ्यावे आणि तसेच पूरग्रस्तांना जर मदत मिळत नसेल तर त्यांनी शिवसेनेच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी. शिवसेनेच्या माध्यमातून ती मदत पोहोचवली जाईल असं आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे. परवाकडेच शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री साहेबांबरोबर 22 मागण्या त्यांनी केलेल्या त्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत. पिकाचं कर्ज आहे ते माफ केलेलं आहे, 3 महिन्याचं वीज बिल माफ केलेलं आहे, नुकसान भरपाई आपण वाढवून घेत आहे. अर्थात मी ही पण मागणी करणार आहे की ह्या पूर्ण परिसरात जी काही शेतकऱ्यांची कर्ज होती ती पूर्णपैकी माफ करायला पाहिजे. नक्कीच जे नुकसान झालेलं आहे आपण बघत असाल, पहिल्या आठवड्यात काही काही गावांमध्ये पोहोचणं पण कठीण होतं. आता जसे रस्ते उघडत आहेत आणि सगळ्यांचं पहिला हाच हेतू होता की सगळ्यांचे जीव वाचावे, नंतर आपण इतर काही गोष्टी करू शकतो. परवा ज्या 22 घोषणा झालेल्या त्याची अंमलबजावणी आपण करून घेऊच, पण काही काही ठिकाणी जसं ऊसासाठी आपण जे काही नुकसान भरपाई देतोय ती वाढून देणं गरजेचं आहे. जे काही सगळ्यांनी कर्ज घेतलेली आहेत, नुसतं शेत कर्ज नाही, पीक कर्ज नाही, इतर जी कर्ज आहेत ती पण यावर्षीसाठी माफ केली पाहिजे. हे सगळं आता चर्चा सुरू झालेली आहे. आत्ता आपण बघतोय की गावोगावी आत्ता जिथे गावं उघडत आहेत, पाणी जिथे ओसरून जात आहे, तिथे पंचनाम्यासाठी सर्वे टीम्स गेलेल्या आहेत. मला वाटतं की पहिला आपला फोकस आता जीव वाचवणं असायला पाहिजे. मी सगळ्यांना हेच अपील करतोय की जिथे जिथे मदत पोहोचत नाही आहे ते आमच्या निदर्शनास आणून द्या, तिथे मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दुसरं म्हणजे आरोग्य शिबिरं, आम्ही मुंबईवरनं साधारण 200 डॉक्टर, ठाण्यावरनं 200 डॉक्टर, आरोग्य खातं पूर्ण इथे आहे, फवारणी होत आहे सगळीकडे, काही काही ठिकाणी आपल्याला लगेच औषध उपचार करता येतात, तर आरोग्य शिबिरात जाणं गरजेचं आहे. ह्या गावात मला वाटतं 6 डेंग्यूच्या केसेस कदाचित आहेत, पण हे सगळं करत असताना आपण तिकडच्या तिकडे जर औषध उपचार केला तर जीव वाचू शकतो. पहिला हेतू आपला प्रत्येक जीव वाचणं गरजेचं आहे, मग पुढचे पंचनामे असतील, स्थलांतरित करायचे, गावं पूररेषेच्या आत आहेत की बाहेर आहेत, ह्याच्या सगळ्यांचे निवेदन आमच्याकडे येतात. कालपासून पाहणी सुरू आहे. जसं मी सांगितलं, पहिलं सगळ्यांनी ज्यांनी पाण्यात गेलेले आहेत त्यांनी ती औषध उपचार आणि आमचे आरोग्य शिबिरं यावं, हेच माझं पहिलं प्रार्थना राहील सगळ्यांकडे. म्हटलं तर हळदीच्या पेवाचं नुकसान झालं, सांगलीची पूर्ण बाजारपेठ पाण्यात होती, नक्कीच घरांच्या नुकसानासाठी आपण परत थोडं एक वाढीव नुकसान भरपाई मागतोच आहे. तसंच शेताची जशी नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अर्थात ह्याच्यात नुकसान जे झालेलं आहे हे एवढ्या कोटींमध्ये झालेलं आहे की ह्याचं मोजमाप कोणीच घेऊ नाही शकत. पण ह्यांना जी काही मदत करू शकू आपण, जी काही भरपाई करू शकू ती सरकारने पूर्णपणे करावी ही माझी विनंती, आणि ती आपण करायला सुरू केलेलं आहे. मला वाटतं तसं जसं आपण आता आकडे सांगितलं, हे मोजमाप आत्ता कोणीच करू नाही शकत. साधारण पुढच्या 5-6 दिवसांनी थोडं असून चित्र स्पष्ट होईल. पहिलं मोजमाप माझं किती जीव वाचवू शकलो आपण आणि किती सुखरूप लोक आहेत ते होईल. मग कारण इतर आत्ता कसं एवढी मदत येत असताना कोणाच्याकडे आपण कपडे, चादरी, उषा, अन्नधान्य हे सगळं देत आहोत. जे प्रॉपर्टीचं नुकसान झालं असेल, व्यापाराचं नुकसान झालं असेल किंवा शेतीचं झालं आहे त्याचं पंचनाम्यानंतरच आपण बोलू शकू. ती आपण सगळी शिवसेनेतर्फे जे काही आपण करायचा प्रयत्न आहे ते करू, जेणेकरून शासकीय आपण करूच, पण शिवसेनेतर्फे बरोबर शिवसेनेतर्फे जे काही आपण आत्ता पहिलं जीवन आवश्यक वस्तू आहेत ते पहिलं देऊ. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना GST सूट आणि विविध करात माफी मिळेल, युवासेना आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य. कृष्णा नदीच्या महापुराने सांगली शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त झाले. कोट्यवधी रुपयांचं नुकसान सांगलीच्या बाजारपेठेचं झालं. आज या बाजारपेठेला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली.
या व्यापाऱ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले, सांगली क्षेत्रात सर्वांचं मोठं नुकसान झालं तर व्यापाऱ्यांचं देखील न भरून निघणारं नुकसान झालं. त्यामुळे व्यापाऱ्यांना एक वर्ष GST सवलत आणि तसेच विविध करमाफी देण्याबाबत आपण मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आणि विमा कंपन्यांकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना केल्या. त्यामुळे सरकारकडून व्यापाऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहू असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिले आहे. आज युवासेनेचे अध्यक्ष श्री आदित्यजी ठाकरे हे सांगलीमधील बाजारपेठेत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची विचारपूस करायला, चौकशी करायला, त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. सांगलीची शिखर संस्था व्यापारी एकता ॲसोसिएशनतर्फे सखोल निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे आदित्यजी ठाकरेंनी भरपूर वेळ देऊन व्यक्तिगतरित्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या जाणून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही GST आयकरमध्ये एक वर्षाची सवलत मिळावी. सांगली कोल्हापूरमध्ये महापुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी EVMच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे राज यांच्यावरती कारवाई, राजू शेट्टी यांचे वक्तव्य. कोहिनूर प्रकरण हे जुने, एवढं वर्ष हे लोक झोपले होते का? राज ठाकरे यांनी EVMच्या विरोधात घेतलेला निर्णय यामुळे मोदी आणि शहा यांच्या दुखती नसवर हात ठेवल्यानं ही कारवाई करण्यात येते असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोहिनूर मिलचं हे प्रकरण हे जुनं आहे. 95 युती सरकार आलेलं होतं त्या काळातलं प्रकरण आज उकरून काढलं जात आहे. 2-3 सरकारं महाराष्ट्रात येऊन गेली, 2 सरकारं दिल्लीत येऊन गेली. एवढे दिवस या तपास यंत्रणा काय झोपा काढत होत्या काय? अचानक आता ही नोटीस द्यायचं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्या विरोधामध्ये जे आरोप केलेले होते, जे जी जनजागृती केली होती त्याचाच परिणाम आहे. शिवाय EVMच्या विरोधामध्ये त्यांनी घेतलेली भूमिका, सगळ्या विरोधी पक्षांना एक करण्यामध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार हेच कारण आहे. कारण EVM हे मोदी आणि शहा यांची दुखरी नस आहे आणि बरोबर त्यावर बोट ठेवल्यामुळं कळ मेंदूपर्यंत पोचलेली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला येत्या 31 ऑगस्टला प्रचंड मोठा मोर्चा निघणार आहे. टोकाचा संघर्ष केला जाणार आहे. ऊस आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येणार. प्रशासनाचा नाकर्तेपणा दिसून आलाय. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांचा बेजबाबदारपणा देखील दिसून येत आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांना जो प्रचंड मोठा महापूर आला तो मानव निर्मित आणि नैसर्गिक असा होता. केंद्र सरकारचं नाकर्तेपण यातून लपून राहत नाही. 2 राज्याच्या जलाशयातील विसर्गाचा समन्वय खरं तर केंद्र सरकारच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे होता, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं दिसत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अलमट्टीच्या विसर्गाचे जे आकडेवारी देतात त्याहून वेगळीच आकडेवारी अलमट्टीच्या संकेतस्थळावरून बघायला मिळते. म्हणजे याचा अर्थ 2 राज्य विसंगतपूर्ण असे अशा प्रकारचं वक्तव्य करत होतं, माहिती देत होतं आणि केंद्र सरकार त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला अपयशी ठरवत आहे. पुन्हा पुन्हा भविष्यामध्ये ही वेळ येणार आहे. त्यामुळं केंद्रीय जल आयोगाच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील कृष्णा खोऱ्यातील जलाशयांच्या विसर्गाचं नियंत्रण व्हायला पाहिजे, तरच पूर नियंत्रित होईल अशी आमची भूमिका आहे. आणि केंद्र सरकारच्या या नाकर्तेपणामुळंच आज महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील सुद्धा जनतेला महापुराला सामोरं जावं लागलं. म्हणून केरळला ज्या पद्धतीनं गेल्या वर्षी महापुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपदा कोशातून भरीव मदत केली होती, त्याच पद्धतीनं या महापुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करून केंद्रीय राष्ट्रीय आपदा निधीतून 25,000 कोटी रुपयाची मदत जाहीर केली पाहिजे
तरच खऱ्या अर्थानं पूरग्रस्त जनतेला दिलासा मिळेल ही आमची मागणी आहे. नुकतंच महाराष्ट्र सरकारनं काही घोषणा केलेल्या आहेत, परंतु या घोषणावर आमचा विश्वास नाही. तसा शासन निर्णय झाला पाहिजे. येत्या 8-10 दिवसामध्ये निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तर आचारसंहितेचं कारण सांगून जर याची अंमलबजावणी होणार नसेल तर आम्ही ते सहन करणार नाही. वेळ प्रसंगी निवडणुका पुढे ढकला, परंतु पूरग्रस्त जनतेला दिलासा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. राज्य सरकारनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना 1 हेक्टरपर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली आहे, ती 2 हेक्टरपर्यंत केली पाहिजे. आणि फक्त पूरग्रस्तच नव्हे तर अतिवृष्टीमुळंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त अशा दोन्ही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. छोटे व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, लघुउद्योजक असतील, यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांनाही नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. म्हणून येत्या 31 ऑगस्टला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरीब, या व्यापारी, या सगळ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे. जी घरं जमीनदोस्त झालेली आहेत त्यांना तात्पुरत्या निवारा शेड आणि कर्नाटक सरकारच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयाचं घरासाठी अनुदान, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि याचं आम्हाला आश्वासन नको तर शासन निर्णय हवा, तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. अन्यथा टोकाचा संघर्ष करून सरकारला सरकारच्या नाकात दम आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. या महापुरामध्ये प्रशासनाचा नाकर्तेपणा पूर्णपणे आम्हाला दिसून आलेला आहे. विशेषतः मुख्यमंत्री ज्या दिवशी कोल्हापूरला आले होते त्या दिवशी मी स्वतः सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर सकाळी 11 वाजल्यापासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. मला संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी फोनवर भेटले. खरं तर बाब साधी होती, मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोललेलो होतो की ब्रह्मनाळमध्ये जे पूरग्रस्त मयत झालेले होते त्यांची प्रयत्न ही पाण्या चिखलात पडलेली होती. त्या ठिकाणी NDRFच्या बोटी नव्हत्या आणि पोस्टमार्टम करण्यासाठी बराच वेळ जाणार होता. आणि त्या ही सगळी जी प्रयत्न आहेत त्यांच्यावर अंतिम संस्कार होणं गरजेचं होतं. एक सिव्हिल सर्जन किंवा एक संबंधित जबाबदार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी पाठवून त्यांना मृत घोषित केलं असतं तर गावकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः माझ्याजवळ कबूल केलं होतं, परंतु मला मुख्यमंत्री त्या काळामध्ये बोलायला फोनवर भेटले परंतु जिल्हाधिकारी भेटले नाहीत, हे प्रशासनाचं दुर्दैव आहे. नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा निश्चितच दिसतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना याचा खुलासा करावाच लागेल. मी त्याहीवेळी त्यांना बोललो होतो आणि हे जर होणार नसेल तर मग पालकमंत्र्यांनी सुद्धा याचा खुलासा केला नाही. याचा अर्थ जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री दोघंही या घटनेला जबाबदार आहेत आणि दोघांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याहीपेक्षा तीव्र आंदोलन होईल. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शिवप्रतिष्ठानने मदतीचा हात दिला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदतीचा ओघसूर आहे. शासकीय मदतीबरोबर अनेक संस्था, संघटनाही पुढे आल्या आहेत. यामध्ये नेहमीच कट्टर हिंदुत्वाचा आरोप असलेला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानेही आपला पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त भागातील गोरगरीब जनतेला शिवप्रतिष्ठान जीवनावश्यक मदतीचं किट वाटप करत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील 30,000 पूरग्रस्तांना हे किट वाटलं जात असून यामध्ये पूरग्रस्त कुटुंबाला किमान 15 दिवस पुरेल इतकी शिधा आणि साहित्य दिलं जातं. आत्तापर्यंत 17,000 किट वाटण्यात आलं असून अजूनही हे किट वाटप सुरू आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 कॅम्पमधून हे किट वाटप केलं जात आहे. महापुराचं एक नैसर्गिक संकट इथल्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांवरती जे आलं, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या सगळ्या संकटामध्ये जनतेच्या मदतीसाठी सुरुवातीच्या 4-5 दिवसामध्ये धावून आलं ते रेस्क्यू ऑपरेशनमध्ये. कारण इथे लोकं खूप
मोठ्या प्रमाणामध्ये अडकली होती, तर त्यांना सोडवायसाठी प्रशासन खूप ताकदीनं काम करत होतं. आर्मी, NDRF, नेव्हीच्या जवान, दौलतनाना शितोळेने पाठवलेल्या 12 बोटी ह्या सगळ्या मदत कार्यामध्ये होत्या. रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सगळे कार्यकर्ते त्या बोटींमध्ये थांबून, अनेक सांगलीतल्या संघटना, NGOs असतील ते लोकंसुद्धा सगळे मदतीला होते. आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकांना पाण्यातून बाहेर काढायचं, सुरक्षित ठिकाणी पोचवायचं काम आम्ही केलं. त्याच्यानंतर आता खरी मदत, जे पुनर्वसन होणार आहे, जे स्थलांतरित झालेले लोक आहेत ते पुनर्वसन होणार आहे, त्या कुटुंबांना निदान किमान 1-15 दिवस तरी त्यांचं घर चालेल अशा प्रकारची साधनसामुग्री, धान्य, कपडे, काही ठिकाणी चप्पल्स, काही ठिकाणी शालेय साहित्य हे वाटण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवप्रतिष्ठानचं काम आहे. त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील धारकरी तिथले ट्रक्स भरून इथं मदतीचा ओघ पुरवत आहेत. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यातून, अमरावतीसारख्या लांबच्या परभणीच्या जिल्ह्यातून इथे मदतीचा ओघ सुरू आहे. ते आलेले ट्रक्स आम्ही उतरून घेऊन त्याच्यामध्ये एकाच कुटुंबास किमान 1-15 दिवस चालेल असं साधनसामग्री एकत्र करून ज्या ठिकाणी खरी गरज आहे, ज्या ठिकाणी घरं उद्ध्वस्त झाले, ज्या ठिकाणी पुराचं पाणी त्या घरामध्ये गेलेलं आहे, अशा प्रत्येक कुटुंबामध्ये आम्ही ही मदत पोचवायचं काम गेल्या 8 ते 10 दिवसापासून सुरू आहे. ते काम करत राहतो आहे. जोपर्यंत या पूरग्रस्तांना, आमच्या बांधवांना मदतीची गरज आहे, तोपर्यंत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे काम करत राहील. आम्ही उस्मानाबादून आलो. आमच्या बालमित्रांच्या ग्रुपतर्फे आम्ही देणगी गोळा करून त्याचं म्हणजे ॲक्च्युली सगळ्या प्रकारची मदत गोळा होत होती, म्हणून फक्त म्हणजे चप्पलांची मदत इथं जमा झालेली नाही आत्तापर्यंत. त्यासाठी आम्ही आवर्जून चप्पल वगैरे घेऊन आले आहे, कपडे पण आणलेले आहेत थोडे. पण इथं चप्पलांसोबत आणखी मसाले आणि तेलांचं प्रमाण खूप कमी येतं. त्यांचं खूप प्रमाण कमी असल्यामुळं त्याची टंचाई भासू नये यासाठी बाकीच्या लोकांनी जे पण मदत पाठवलं आहे त्यांनी मसाले आणि तेला पण म्हणजे पाठवण्याची थोडीशी काळजी घेऊ. नगर तालुक्यातून श्री शोपाचे हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी निंबोडी, बारबाबडी, दरेवाडी, कारणगाव, दशमीहून 5 ते 6 गावातून आम्ही बरंचसं काही जे काही मदत लागणार आहे पूरग्रस्तांना ते आम्ही गोळा केलेली. त्याच्यामध्ये शेंगदाणे आहे, साखर आहे, पीठ, तांदूळ, तेल अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, जीवनोपयोगी वस्तू आहेत. त्यासुद्धा आम्ही एकत्र करून या ठिकाणी आपण आपल्या जे काही शिवपट्ट्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आणलेलं आहे. काही गाईसाठी, जनावरसाठी वाडीसुद्धा आणले आहेत. आम्ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी आलो. जसजशा आम्हाला बातम्या कळत होत्या महापूर कोल्हापूर सांगली परिसरामध्ये आलेला आहे, आमच्या तालुक्यातली लोकं अस्वस्थ होत होते. त्याच्यातून शिवप्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही योगेश निवाते, विकी हेलेकर, मी स्वतः मनोज गोपटे, नंतर शेडगे म्हणून आहेत असे 10 कार्यकर्ते श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनाउन्समेंट केली आम्ही की तिथे मदतीची फार आवश्यकता आहे. त्याप्रमाणे उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्यामध्ये आम्ही जवळपास 4 कला ही जातीपातीच्या पलीकडे असते हे दाखवून दिले सोलापुरातील मुस्लिम तरुणाने. गेल्या 13 वर्षापासून हा मुस्लिम तरुण गणरायाच्या मूर्त्या बनवत आहे. सोलापुरातील जुना देगाव नाका येथील मूर्तिकार मौलाली जाफर शेख हे गेल्या 13 वर्षापासून गणरायाच्या मूर्त्या तयार करीत असतात. याच व्यवसायावरती त्यांच्या कुटुंबातील उदरनिर्वाह चालतो. जातीपातीच्या पलीकडे जाऊन गणरायाच्या मूर्त्या तयार करत असल्यानं मौलाली शेख या मुस्लिम मूर्तिकार तरुणांनी समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. तर सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागात देखील काही गणरायाच्या मूर्त्या देणार असल्याचा मानस त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून केला आहे. गणरायाच्या मूर्त्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा भाव वाढल्यामुळे यावर्षी गणरायाच्या मूर्तीचे 30% भाव वाढले असल्याचं देखील शेख यांनी सांगितले आहे. गेले 13 वर्षापासून मी शालेय जीवनापासून हे काम करतो. माझे शालेय जीवन छत्रपती शिवाजी प्रसाद शाळेमध्ये झाले. तेथील कलाध्यापक माझे गुरुवर्य रविराज गोमणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम सुरू केलेलं आहे. कला ही अशी आहे की ते कुठल्या प्रकारे जात नसते, जातीच्या पलीकडे जाऊन हे गुण मी अंगीकारले आहे. हे माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झालेलं आहे. आज या माध्यमातून मी माझा उदरनिर्वाह करतो. गणपतीची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्याप्रमाणे GST जो लागू झाला त्यामध्ये 18% GST रॉ मटेरियलसाठी लागलेलं आहे. त्यानंतर 30% यंदा वर्षी गणपतीच्या रेटमध्ये वाढ झालेली आहे. तसेच परवाच्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली कोल्हापूरसारख्या भागामध्ये सध्या गणपतीचं म्हणजे मागणी या ठिकाणी होत आहे की त्यांचं त्या लोकांचं डिमांड आहे की इथलं काही मूर्तिकारांनी आम्हाला गणपतीच्या मूर्त्या काही प्रमाणात भेट देऊन सहकार्य करावं असते हे आहे. तरी
या अनुषंगाने आम्ही मूर्तीकार संघातून प्रयत्न करू की त्यांच्यापर्यंत गणपती कशाप्रकारे पोहोचवता येतील असं एक मानस आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असून मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उदयनराजे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली. विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारी उदयनराजेंनी दाखवली असल्याचं कळतं आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत असणारा कलह गेल्या काही दिवसात सर्वांच्या समोर आला होता. यातूनच उदयनराजेंचे बंधू आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. आता उदयनराजेही भाजपाच्या वाटेवर असल्याचं समोर येतं. उदयनराजे जर भाजपात गेले तर शिवेंद्रराजेंची नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वंचित आघाडी आणि एमआयएममधील जागा वाटपाचा तिढा सुटणार असून प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी यांच्यात 26 ऑगस्टला बैठक होणार आहे. जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एमआयएमने आंबेडकरांकडे मागितलेल्या 100 जागांच्या संभाव्य यादीमुळे दोन्ही पक्षात गेल्या काही दिवसात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र हा तणाव निवळण्याची चिन्ह आहेत. येत्या 26 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी यांच्यात चर्चा होणार आहे. हैदराबाद येथील एमआयएमचे मुख्यालय असलेल्या दारुसलाम येथे ही भेट होणार आहे. सांगली जिल्ह्यात पुराचा फायदा घेऊन चोरट्यांनी 110 गाडवं चोरून नेली असून कैकाडी समाजाचे 25 लाखांचं नुकसान झालं आहे. सांगली जिल्ह्यात पुराचा फायदा घेऊन चोरट्यांनी 110 गाडवं चोरून नेल्यानं कैकाडी समाजाचे सुमारे 25 लाखांचं नुकसान झालं. सांगली जिल्ह्यात पूर आल्यानं सर्वत्र पूरग्रस्तांना मदत करण्यात व्यस्त होते. पण या पुराचा फायदा घेऊन चोरट्यांनी मात्र गाढव चोरून नेलेत. सांगली मिरज आणि कुपवाड या ठिकाणी असलेल्या शहरात भटकत असलेल्या व घराशेजारी बांधलेल्या गाढवांना चोरट्यांनी आयसर ट्रकमधून चोरून नेले. गरीब कैकाडी समाजाचे कमाईचे साधन असलेलं गाढव चोरीला गेल्यानं ते हताश झालेत. दीपक माने इंदिरानगर, बाळू जाधव सांगली, दिलीप जाधव सांगली, आकाश माने, अप्पा जाधव सांगली, दत्ता माने, शरद माने, विष्णू माने कुपवाड, विलास माने, विलास जाधव इत्यादी 18 गाढव मालकांची सुमारे 110 गाढवं चोरीला गेलेत. सुमारे 25 लाख रुपये किमतीची ही गाढवं चोरीला गेल्यानं सर्व मालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले होते. आज याची माहिती शशिकांत माने यांनी दिली. या गाढव चोरट्यांना पोलिसांनी तात्काळ पकडून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणची भरपूर गाढव गेले आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही नोंद देतोय. तर ह्यांनी सीसीटीव्ही जे आहे हे मिळावं, कारण गाडी काल रात्री अडवताना तर गाडी थांबली गेली नाही. गाडी सगळ्या पोरांना मी गाड्या धकून मारून ती गाडी म्हैशाळ रोडनी गेली, कागवाड म्हैशाळ रोडनी गेलेली आहे गाडी. पाटला गेला पण गाडी काय सापडली नाही. आणि माझं एवढीच कळकळची विनंती आहे की गरिबांना न्याय मिळावा, त्यासाठी मी अत्तोरतंत सगळ्यांचं मी आभार मानतो की यांना न्याय मिळावं. त्याबरोबर मॅडम बी डॉक्टर जे आलेले आहेत, डॉक्टर साहेब दोन शब्द तुम्ही. इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मी एक कम्युनिटी मॉबिलायझर बोलते आहे. आणि आमची संस्था 1.5 वर्ष झाले सांगली, मिरज, सांगोला या भागामध्ये गाढव मालकांसोबत आणि गाढवांसोबत काम करते, घोडे आणि खच्चर. तर आमचं यांच्याशी वारंवार ट्रीटमेंट संबंधित किंवा आणखीन काही यांच्या समस्या सामाजिक आर्थिक आम्ही काम करत असतो. आता आमच्याकडे सध्या यांच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय म्हणजे याचा झाला आहे गाढव चोरीचा. गाढव हे पूर्णतः हे आर्थिकदृष्ट्या गाढवावर त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. एकेका गाढवाची किंमत 25 ते 30 हजार आहे. एक एक गाढवा गाढव मालकाची कुणाची 5, कुणाची 7, कुणाची 15 इवन 22 पर्यंत गाढवं चोरीला गेले. तर ह्याची काही कुठे तक्रार घेतली जात नाही आहे किंवा आम्ही त्याची तक्रार नोंदवली आहे तर आम्हाला त्याबद्दल त्याचा काही तसा पूर्ण त्यांचा पाठपुरावा मिळत नाही आहे किंवा तसा त्यांचा सहाय्य पण मिळत नाही आहे. तर या संदर्भात आम्ही आता सगळी प्रोसेस तरी करतो आहे, पण आम्हाला अशी अपेक्षा आहे की कुठेतरी यांच्या तक्रारीची दखल घ्यावी. राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता. धनंजय महाडिक देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक खिंडार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा या महिन्याअखेरीस भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केल्यामुळे ते नाराज होते. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर तो पक्ष मोठा धक्का बसणार, त्यामुळे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जाण्याची देखील शक्यता आहे.
कोल्हापुरात महापुरानंतर पंचगंगेची पूररेषा नव्यानं निश्चित करण्याचं काम सुरू असून पूर्वाधिक क्षेत्रात नव्यानं बांधकामांना मंजुरी नाहीये. कोल्हापुरातल्या महापुरानंतर आता राज्य सरकारकडून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकामाला परवानगी देऊ नका असे आदेश दिलेत. कोल्हापूरच्या पूरबाधित क्षेत्रामध्ये सध्या काही बांधकामे सुरू आहेत, त्या बांधकामावरही आता निर्बंध घालण्यात येणार आहेत. पूररेषेच्या आत अनेक अनधिकृत बांधकाम झालेत, त्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीच्या पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पुरामुळे नागरी वस्तीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका असे आदेश महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. राज ठाकरेंच्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीने नोटीस बजावली असून उद्या 22 ऑगस्ट रोजी चौकशी करता बोलवलंय. दरम्यान राज ठाकरे यांच्या समर्थनात सर्व मनसे सैनिक एकवटले असतानाच आता त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंना या प्रकरणी क्लीन चीट दिली. ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. मला वाटत नाही त्या चौकशीतून काही निघेल आणि म्हणून मला असं वाटतं 1-2 दिवस थांबायला हरकत नाही. रश्मी बागल आणि निर्मला गावित यांनी आज बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रींवर हा प्रवेशाचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या चौकशी संबंधी हे सूचक वक्तव्य केले आहे. वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळेल, छगन भुजबळांच्या पुन्हा शिवसेनेत परतण्याबाबत उद्धव ठाकरेंचं उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ हे पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ यांची शिवसेनेतल्या नेत्यांशी चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र भुजबळांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हणत शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळलं. दरम्यान भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं, तर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही लोकांची वापसी प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळी योग्य ते उत्तर मिळेल. सगळ्या प्रश्नाला योग्य वेळी योग्य उत्तर मिळते. ज्या पद्धतीने हे पक्ष प्रवेश होत आहेत, शिवसेना असेल किंवा भाजप, काँग्रेस एनसीपीच्या नेत्यांना तुम्ही घेतात, काय आहे युतीमध्ये लढायचं ठरलं? शिवसेनेत भारतीय जनता पक्ष युती आहेच. उद्धव ठाकरे यांच्या सूचक वक्तव्यानंतर भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या शक्यता पुन्हा जोर धरू लागल्यात. खरंच छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत परतणार का हा एकच प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चेला जातोय. दरम्यान छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या नुसत्या चर्चांवरून शिवसेनेत मतभेद सुरू झालेत. भुजबळांना प्रवेश देऊ नकाय असं म्हणणारा शिवसेनेतला गट सक्रिय झाल्यामुळे भुजबळांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर खलबत सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचबरोबर इथं वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सीटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात.
निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. दिस इज नवकृष्ण व्हॅली स्कूल सांगली. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज, 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य, शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा, मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, महिषा योजनेच पाणी येऊ दे आपल्या शिवारात. थांबायचं नाही, आपण सर्वांनी एक जिद्दीने लढायचं आणि पाणी आल्याशिवट आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी, दुरी घेऊ युगान युगे उभे आहेत. माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, माय भूमी अशी कारण रणली
अरे मेघाळल्या जिमणीत पुन्हा का शिवारात बनवले. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो एक साल का अमेज़न प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम. हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. किंग स्टार अॅक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 99 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचं सत्र सुरूच असून निर्मला गावित यांच्यासह राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवबंधनात अडकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांचं सत्र सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये इतर पक्षातील नेत्यांचं इनकमिंग होत असताना आणखी 2 राजकीय नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज मातोश्रीवर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी बागल या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री दिवंगत दिगंबर बागल यांच्या कन्या आहेत. पक्ष वाढत आहे, चांगले सहकार येत आहेत, सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. मी रश्मी बागल यांचे स्वागत करतो. आता पक्ष बळकट करण्यासाठी भगवा फडकवू, तर निर्मला गावित यांनीही सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला. माणिकराव गावित हे काँग्रेसमधील मोठं घराणे, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कुटुंबावर प्रेम केलं होतं. निर्मला गावित पक्ष बांधणीसाठी पुढे काम करतील. उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे प्राबल्य आहेच, पण गावित यांच्या येण्यानं राहिलेली उणीवही भरून निघेल. सांगलीच्या महापुराचा महापालिकेलाही फटका बसलाय. तब्बल 200 कोटींचं नुकसान झाले असल्याची आयुक्तांनी माहिती दिली असून भरपाईची शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे.
सांगलीच्या महापुरात सांगली महानगरपालिकेचे सुमारे 200 कोटींचं नुकसान झालं. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही माहिती दिली. या महापुरात सांगली महानगरपालिकेच्या इमारतीमधील फर्निचर, संगणक तसेच अन्य साहित्याचं मोठं नुकसान झालं. याचबरोबर जनरेटर तसेच पूरभागात नव्याने केलेले सर्व रस्ते यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे आता नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी करण्यात आल्याची माहितीही आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या स्वतःचं मालमत्तांचं 200 कोटीपेक्षा अधिक रकमेचं नुकसान झालं आहे. रस्ते असतील, आमची बिल्डिंग, फर्निचर, कम्प्युटर्स, जनरेटर अशा अनेक वस्तूंचं आमचं नुकसान झालं आहे. तर ते नुकसान भरून निघावं म्हणून आम्ही शासनाकडे ह्या रकमेचा प्रस्ताव देतोय विशेष निधी मागणीसाठी. सांगली महानगरपालिका हे परभणीतील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणारे 60 ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत. गोदावरी नदीपात्रातील तारुगव्हाण घाटात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 60 ट्रॅक्टरवर पाथरी महसूल विभागाने कारवाई करत 7 ट्रॅक्टर जप्त करून पाथरी पोलीस ठाण्यात लावले आहेत. या कारवाईबरोबर प्रशासनाने तारुगव्हाण बांधाऱ्याच्या ठेकेदाराला बांधकामासाठी नदीघाटातून 500 ब्रास वाळू साठा करण्याची परवानगी दिली होती. मात्र ठेकेदाराने नदीघाटातून 1500 ब्रास वाळूचा साठा अतिरिक्त केल्यानं महसूल विभागाने ही वाळू जप्त करून ठेकेदाराकडून प्रत्येकी ब्रास 4016 रुपये प्रमाणे 2000 ब्रास वाळूचे 61,94,000 रुपये दंड वसूल करणार आहेत. तारुगव्हाण येथे जे आहे कंत्राटदार त्यांना 500 ब्रासची परमिशन देण्यात आली होती आणि नंतर आम्ही तिथं गेलो असता तिथे त्या नदीच्या याच्यामध्ये आम्हाला 7 अवैध रेतीचे 7 ट्रॅक्टर पकडण्यात आले होते आणि नंतर पकडल्यानंतर त्या साठ्याची तपासणी केली असता 2000 अवैध रेतीचा साठा आढळून आला. त्यानुसार आम्ही त्याचा पंचनामा केला आणि शासन निर्णयाप्रमाणे त्याची वसुली करणे चालू आहे आणि 7 ट्रॅक्टर याच्यामध्ये प्रत्येकाकडून 1 ट्रॅक्टरमागे 1,00,000 रुपये दंड आकारण्यात येत आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक सरसावले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे पूरग्रस्त गाव दत्तक घेतलं. या गावातील 325 कुटुंबांना लागेल ती मदत करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार मजरेवाडी येथील पूरग्रस्तांना तांदूळ, गहू, ज्वारी, साखर, तेल, कडधान्यासह तिजोरी, बेड, गादी, गॅस, शेगडी यासह संसार उपयोगी सर्व साहित्य दिलंय. कुटुंबाला लागणारे सर्व साहित्य देणारे आमदार सरनाईक हे पहिलेच आमदार आहेत. पूरग्रस्त कुटुंबाची सर्व जबाबदारी घेऊन त्यांना लागेल ती मदत करण्याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू आहे. राज्य सरकारनेही केंद्राकडे मोठी मदत मागितली. अनेक पक्षांकडूनही पूरग्रस्तांना मदत पुरवली जाते असे आमदार सरनाईक यांनी सांगितले आहे. महापूर आलेला आहे तर महाराष्ट्रातल्या हा महापुरामध्ये आपण सगळ्या लोकप्रतिनिधींसह सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्या लोकांना मदत करण्याकरता ही भूमिका माझी राहिलेली आहे. कारण ज्यावेळेस केरळामध्ये महापूर आला होता, गुजरातमध्ये भूकंप आला होता किंवा हिमाचल प्रदेशमध्ये महाप्रलय आला होता, त्यावेळेस महाराष्ट्र सगळ्यांच्या मदतीला जाऊन धावला होता आणि आज महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जनतेला जेव्हा आमची गरज आहे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ही माझी भूमिका होती. मी तात्काळ ज्यावेळेस मला वृत्तपत्रातून आणि TV माहितीतून माध्यमातून ही माहिती मिळाली की शिरोळ तालुका हा पूरग्रस्त मोठ्या प्रमाणात आहे, त्यावेळेस मी ताबडतोब आमचे सहकारी उल्हासदादा पाटील आणि त्याचबरोबर याचे जे तहसीलदार गोसावी आहेत त्यांना फोन केला, गुरव त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की साहेब काय परिस्थिती आहे. तर त्याने मला सांगितलं की शिरोळ तालुक्यातील माजर पक्षांतर करणाऱ्यांना जागा मिळणं कठीण अजित पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांना सुनावलं आहे. काही काही लोक आपल्या स्वार्थासाठी जात असतात तर काही जण आपल्या मागे चौकशीचा ससेमेरा लागू नये म्हणून जात असतात. काही जण संस्था अडचणी असल्यानं ते चालवणं यासाठी वरदहस्त हवं असतं म्हणून जातात. उद्या काय होणार याबाबत स्वार्थी विचार करून जात असतात. प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. आता काही काही अफवा होतात, जाणीवपूर्वक बातम्या पसरवल्या जातात. उमेदवारी अर्ज जाहीर करण्याच्या आधीपर्यंत राजकीय घडामोडी राहणार आहेत, चर्चा राहणार आहेत हे आज सांगतो. जे पक्षातच घेत आहेत त्यांना मी उमेदवारी देऊ शकणार नाही असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे आणि उदयनराजेंबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उदयनराजे भोसलेच्या एरियामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. काल ते मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांचे प्रश्न मांडण्याच्या करता तेही भेटले, शरदराव पवार साहेब पण भेटले, जयंत पाटील साहेब पण भेटले, महसन मुस्लिम साहेब पण भेटले,
त्याच्यामुळं आत्ताही प्रांताध्यक्ष स्वतः जयंत पाटील साहेब ह्याच्यामध्ये नाही आहेत, ते तिकडं पूरग्रस्त भागामध्ये अडकलेले आहेत. कारण तिथं ज्या भागाचं आपण प्रतिनिधित्व करतो ती जनता जर पाण्यामध्ये असेल किंवा तिथं आजही त्यांचे संस्थान उभे राहिलेले नसतील तर ते मान्यवर तिथं काम करत आहे, आम्ही इकडं काम करतो. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना विचारा ना, मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला दिली. सर नाही त्यांचं वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं काही काही जण स्वतःच्या स्वार्था करता जात असतात, काही जण आपल्या मागं तिथे चौकशीचा ससेबीला जातो नेमून जात असतात, काही जण त्यांच्या कुठल्या संस्था वगैरे अडचणीमध्ये असल्यामुळं त्यांना काही फायनान्स पाहिजे असतो, मदत पाहिजे असतो, पीएमसी बँकेची असेल किंवा इतर कुठली असतील, सरकारचं वरदास्त पाहिजे असतो म्हणून जात असतात. काही काही जण बाबा आपल्याला आता लोकसभेचा निकाल असा लागला आहे, उद्या काय होणार आहे असा स्वतःचा स्वार्थी विचार करून जात असतात. आता जाणाऱ्याला प्रत्येकाला त्यांचा त्यांचा अधिकार आहे, आपण कुणालाही बांधून घेऊ शकतो. कोल्हे साहेब आपण त्याचं उत्तर तर ह्या सगळ्या बाबी आहेत. आता ह्याच्यातून काही जण गेले, निश्चितपणे काही लोक गेल्यानंतर त्या पक्षामध्ये काही बाबतीमध्ये वजा बाकी होती, परंतु इतर सहकारी मित्रांना बरोबर घेऊन ती वजाबाकीची बेरीज करायची असते. आता विकास विठ्ठल हे राजकारणात नव्हते, ते राजकारणात आले. लोकसभेपर्यंत तसं बघितलं तर डॉक्टर अमोल बोंडे तुमच्यासमोर दिसतात, ते इतके ॲक्टिव्ह राजकारणात नव्हते. परंतु पवार साहेबांशी राष्ट्रवादीशी त्यांची चर्चा झाली, खूप जण येत जात असतात. आम्ही पण सरकारमध्ये असताना मागच्या वेळेस माझ्याकडे 13 अपक्ष आमदार पक्षात आले होते आणि आम्ही उमेदवार दिले होते 2014. आताच्यामध्ये काही काही अफवा पण होत आहेत, जे मी पेपरला वाचलं की काही जण म्हणाले की मी तर कधी विचारच केला नाही परंतु बातम्या कशा जाणीवपूर्वक पसरवल्या जातात असं मी म्हणत नाही. स्वतः उज्ज्वल साहेबांचं तसं स्टेटमेंट आजच्या पेपरला मी वाचलेलं आहे आणि हे सगळे प्रकार झालेले. मी आपल्याला सांगतो, अजूनही मतदानाच्या आधी सॉरी उमेदवारी जाहीर करण्याच्या आधीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे राजकीय घडामोडी घडणार आहे हे तुम्हाला आज मी सांगतो. कारण या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे पक्ष घेत आहेत, त्यांना ते उमेदवारी देऊ शकत नाही. जागा किती आहे? 288. त्याच्यापेक्षा जागा तुम्ही जास्त वाढू शकता का? नाही. ते म्हणतायत आमची युती होणार. युती होणार याचा अर्थ त्यांच्या जागा दोघात मिळून 288 त्यांचे निवडून आलेले 122 आणि ते 62-63 गेलेले अपक्ष त्यांना पाठिंबा दिले. या सगळ्याचा जर विचार केला तर हे गेलेले देखील किंवा त्यांचे हे गेलेले जरी तिथं थांबले तरी त्यांच्याकडचे ताकदीचे असतील ते म्हणतील आमची दरवाजे का बंद केली, ते वेगळा विचार करतील. आम्ही देखील हे सगळं प्रचार करत असताना किंवा यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना जिथं आम्हाला 100% एला तिकीट द्यायचंच आहे तेवढ्याच जागा जाहीर केल्या जातील. जिथं आमच्याकडं 2-3-4 नाव आहे तिथं आम्ही पण थोडंसं थांबणार. काँग्रेसच्या बरोबर आमची आघाडी चाललेली, ती आघाडी आम्ही करणार आहे. इतर मित्रपक्षांना आम्ही बरोबर घेतो. तुम्ही एक पेपरला बातमी वाचली असेल की मधी 40 जागा प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला दिलेल्या होत्या, आता ते 144 वर आलेले. बदल होतोय, अजून काही दिवस जायचे, अजून काही काही घडामोडी व्हायच्या. आणि ह्याच्यातून शेवटचं चित्र, ज्यावेळेस उमेदवारी अर्जाची मुदत संपेल त्या दिवशी पत्रकार मित्रांनो महाराष्ट्रातल्या 288 जागांच्या बद्दलचे नक्की कुठल्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत तुम्हाला सांगा. उमेरखेड येथे पीक विमा व विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आम्ही आर्थिक बाबतीत कोसळले गेलो. आमचा शेती व्यवसाय व त्यावर आधारित आमची कुटुंब व्यवस्था देशोधडीला लागले.
स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांकडे कोणती शासनाची प्रशासनाचं लक्ष नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते अशा प्रमुख मागण्यांसाठी उमरखेड तहसील कार्यालयासमोर उमरखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घंटा आंदोलन सुरू केलं असून शासनाने याची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे अशी कळकळीची विनंती शेतकऱ्यांनी सरकारला केली. या प्रमुख मागणीसाठी उमरखेड तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सरकारनं या काळामध्ये मागच्या हिच्यामध्ये हंगामामध्ये दुष्काळ जाहीर केला, दुष्काळ जाहीर केला, आणेवारी कमी आहे पण अत्यंत कमीत कमी पाण्यामध्ये जे पीक येते ज्वारी, त्या ज्वारीला पीक विमा दिला, जास्त क्षेत्र असलेलं जास्त पैसे द्यावं लागते, ज्या पिकाला जास्त पाणी लागते, ज्याचं पाणीच पडलं नाही त्याच्यामुळं नुकसान झालं, त्या सोयाबीनला कापसाला पीक विमा दिला नाही. म्हणजे या शासनामध्ये कृषी खातं शासन इतकं बेजबाबदार आहे की विचारायची सोय नाही. एखाद्या एसटीच्या ॲक्सिडेंटमध्ये जर समजा हातपाय मोडलं कोण. सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती साकारली असून मुलांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची त्यांच्या घरी प्रतिष्ठापना होणार आहे. महापुराचे सावट येणाऱ्या गणेश उत्सवावरती देखील पडले असताना दुसऱ्या बाजूला या सावटाला दूर सारत शांतिनिकेतन लोक विद्यापीठातील जनरल SPP थोरात अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी सुबक गणेशमूर्ती साकारल्या. मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा आणि त्यासोबत निसर्गाशी त्यांचं नातंही जपलं जावं यासाठी थोरात अकॅडमीच्या वतीनं गेली 10 वर्ष गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात येते. आजही ती आयोजित करण्यात आली. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून शाळेतून गणेशमूर्ती साकारायला सुरुवात केली. माती आकार घेत होती आणि गणेशमूर्ती तयार होत होत्या. तणमण हरवलेली मुलं मोकळ्या मैदानावर मूर्ती करण्यात रंगून गेली आहेत. मुलांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीचं त्यांच्या घरी प्रतिष्ठापना करण्यात येते. मी लेफ्टनंट जनरल SPP थोरात अकॅडमीचा मुलगा आहे. आज आमच्या हिरव्या परिसरामध्ये आज आमची कार्यशाळा गणपतीची कार्यशाळा आहे आणि आमचे मार्गदर्शक शिक्षक श्री जीवन बदम सर व नार्वेकर सर आहेत आणि आज आम्हाला गणपती कसा बनवायचा शिकवतात. आम्हाला वाटायचं गणपती खूप सोपं आहे, नुसता ते नुसतं बघण्यापुरतं सोपं आहे, खरं करताना खूप अवघड असतो. खरं आम्हाला आत्ता काय लागलं ह्याचा आकार रूप त्याला काटेकोरपणा कसं द्यावं ते आत्ता आम्हाला कळायला लागलं. आम्हाला वाटायचा नुसता हा गणपती फक्त एक चिखलाचा गोळाच आहे. खरं शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करून आमच्याकडनं उत्कृष्ट गणपती बनवून घेतात. हा गणपती शॅडोचा आहे आणि ह्याच्यापासून म्हणजे ह्यात बिया पण टाकलेले आहेत सगळं आणि आत्ता सध्या म्हटलं तर आम्ही 100 वर 1 मुलं असेल. SPP थोरात शांतिनिकेतन अकॅडमीतर्फे इथं आम्ही गणपतीची कार्यशाळा घेतलेली आहे. शॅडोची का मूर्ती बनवण्याचा उपक्रम आहे. हा 19 विद्यार्थी आहेत 1,625 एक कार्यशाळा चालू आहे. आमच्या संस्थेचे संचालक गौतमभाऊ पाटील व इन्चार्ज मॅडम सौसमिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही गणपतीचा कार्यशाळेचा कार्यक्रम घेतला आहे. यामध्ये नैसर्गिक झाडांच्या बियांचा सुद्धा वापर केलेला आहे या मूर्तीमध्ये, जेणेकरून निसर्गामध्ये परत ही याची मोठी मोठी वृक्ष तयार होतील त्या दृष्टीने हा उपक्रम मी घेतलेला आहे. क्रांती चौकातील छत्रपती जयसिंग महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांकडे जयसिंगपूर नगर परिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपले जनक पिता छत्रपती जयसिंग महाराज यांच्या नावानं एक अनोख्या सुंदर आणि आखीव रेखीव पद्धतीनं जयसिंगपूर शहराची निर्मिती केली. जयसिंगपूर शहरामधील क्रांती चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज व छत्रपती जयसिंग महाराज यांचे पुतळे असून त्यांना जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने 15 ऑगस्टला पुष्पहार घालण्यात येतो. सध्या ते आजपर्यंत काढण्यात आलेले नसल्यानं त्यांची दखल स्वराज्य क्रांती जनआंदोलनचे संस्थापक अध्यक्ष आदाम मुजावर यांनी घेतली असून जयसिंगपूर नगर परिषदेने जाणीवपूर्वक महाराजांच्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष केलंय म्हणून स्वराज्य क्रांती जनआंदोलनाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हा पुतळा छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा आहे, परंतु अतिवृष्टीमुळे तिथे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराजांची आठवण आता सर्व जनतेला आज येत आहे. अशा वेळी जयसिंगपूर नगर परिषदेकडून जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराजांना का वगळण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला खुलासा मागावा असा वाटत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराजांचा हा जो पुतळा याला जो हार घातलेला हा 15 ऑगस्ट रोजी घातलेला आहे. तसेच ज्यांच्या नावाने ही शहर वसवलं ते
जयसिंगराव घाटगे सरकार म्हणजे राजर्षी शाहू महाराज पिताश्री त्याच्याही पुतळ्या. मिरज जवळी गावाचं पूर ओसरल्यानंतर नदीकाठी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मिरज ढवळी गावचा पूर ओसरल्यानंतर नदीकाठी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात ढवळी गाव होतं. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आज पुरात वाहून आलेला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आलाय. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सडलेल्या अवस्थेत असल्यानं ओळख पटणं कठीण झालंय. महादेव अँब्युलन्समधून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शविच्छेदन भागात आणला आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन आहे. झोपेचे सोंग केलेल्या आजरा कारखान्यातील संचालकांना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर जाग येणार का? माजी चेअरमन जयवंतराव शिंपी यांनी संतप्त सवाल केला आहे. पश्चिम भागामध्ये कारखानदारी अडचणीत आहे, पण आजरा सहकारी कारखाना सुरळीत चालू असताना संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे कारखाना कर्जबाजारी झाला. योग्य वेळी योग्य तो निर्णय न घेतल्यानं कारखान्याला कर्जामध्ये भरमसाठ वाढ झाली. कारखान्याच्या 8 वर्षात 100 कोटींचा कर्जाचा बोजा वाढलाय. कारखाना चालवण्यास न दिल्यास कामगारांची देणी, ऊस उत्पादकांची थकीत बिलं व सभासदांचे भाग भांडवल सुमारे 65 कोटी रुपये इतकी रक्कम बुडणार आहे. तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या दृष्टीने ही रक्कम प्रचंड स्वरूपाची आहे. विद्यमान संचालक मंडळ व याबाबतची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असेल तर संचालक मंडळाविरोधात जिल्हाधिकारी तसेच साखर सहसंचालक अधिकारी यांची न्यायालयात दाद मागितली जाईल. तसेच मी चेअरमन असताना ऊस बिले उशिरा दिल्यानं विलंब झालेल्या कालावधीत व्याज मिळावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कायदेशीर दाद मागितली. आज दाद मागणाऱ्या या मंडळींनी शेतकऱ्यांची बिलेच अद्याप दिलीच नाहीत. यांचं गौड बंगाल काय, कारखाना चालू राहण्यासाठी कोणीही संचालक प्रयत्न करत नाहीत, त्यामुळे कारखाना बंद पडणार आहे, कर्मचाऱ्यांवर उपासमाईची वेळ येणार आहे, याला सर्वस्वी संचालक जबाबदार असल्याचं माजी चेअरमन जयवंतराव शिंपी म्हणाले आहेत. एक महिन्यापूर्वी विशेष सभा झाली. सभेनं हा कारखाना चालवा देण्यापूर्वी संमती दिली. संमती देण्यामध्ये सत्तावीस पार्टी आणि विरोधी पक्ष सगळ्यांनी सामील झाले, पण महिला निर्णयाच्या चर्चेनंतरसुद्धा अद्याप काही निर्णय झाला नाही असा दृष्टीसभा झाल्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यासह हा कारखाना चालवा जर दिला नाही तर ह्याच्या आता सगळ्या नुकसानीला त्या बोर्डाला जबाबदार देण्याच्या इन्क्वायरी व्हावी आणि ज्यांनी ज्यांनी आज दोषात पाचवे त्याच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी करणार आहोत. एस एम पीला मिळाल्यामुळे साखर जप्त करावी आणि ती जप्त करून कलेक्टरी पक्ष बघतो भागवायची अशा दिवशी चळवळ करावं आणि अशी लवकरात लवकर राज्यातल्या इथून शेतकऱ्यांनी चळवळ भागवायचा निर्णय आमच्या पत्रिकेने घेतला आहे. आणि म्हणून माझ्या पत्रकारांना म्हणून की आधीसुद्धा तरी अजून 8-15 वर्षात काही प्रयत्न करावेत आणि कारखाना चळवळा त्यांचं व्यक्त करावे अशा पद्धतीचा आमचा प्रश्न आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने बजावलेल्या नोटिसीचे वर्ध्यातही पडसाद उमटत असून कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर प्रकरणात बजावलेली नोटीस हे सरकारनं सुदबुद्धीनं केलेलं षडयंत्र आहे. राजसाहेबांनी लोकसभा निवडणुकी प्रचारादरम्यान लावरे तो व्हिडिओ म्हणत सरकारचं पितळ उघडं केलं आणि याचमुळे राज ठाकरे यांच्यावरती सरकारने वार केल्याचा आरोप वर्धा जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी केला असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये सरकारप्रती मोठा रोष निर्माण झालाय. आज साहेबांनी आदेश दिला तर ईडीच्या नोटीसाचं उत्तर आम्हीच देऊ असे मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले आहे. माननीय राजसाहेबांना ईडीचे नोटीस पाठवण्यात आले ही सरकारची धडपशाही आहे. सातत्याने माननीय राजसाहेबांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि जे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय राजसाहेबांनी मोदी सरकारचा पडदा फाश केला व तसेच या महाराष्ट्रातल्या सर्व विरोधक पक्षांना एकत्रित आणले आणि तसेच त्यांनी पीएम मशीनबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारले, धरणे आंदोलन सुरू आहे, हे सर्व पार्श्वभूमी लक्षात येता त्यांनी या सत्तेतल्या मोदी सरकारने राजसाहेबाला माननीय नोटीस दिलेली आहे, ईडीची नोटीस दिलेली आहे. पण ह्या सरकारने हे लक्षात घ्यावं की या नोटीसला ईडीच्या नोटीसला माननीय राजसाहेब हे घाबरणारे नाही आहे, कारण की त्यांच्या पाठीशी माझ्यासारखे लाखोनं करोडोनं मनसे सैनिक त्याच्या पाठीशी आहे आणि हे सर्व लोकांच्या पार्श्वभूमी लक्षात येत आहे, कारण की हे ईडीचे जे प्रकरण आहे कोहिनूर बिलचं हे प्रकरण 2003 प्रकरण होतो, या गोष्टीला 14-15 वर्ष झालेली आहे आणि हे केव्हाच मार्गी लागलेला विषय आहे, पण जनतेच्या लक्षात आलेला आहे
की हे जी भी कोणी लोकशाहीसाठी जर कोणी व्यक्ती रस्त्यावर उतरत असेल तर हे सरकार त्यांना टार्गेट करतात आणि ईडीच्या माध्यमातून धमकवतात आणि अशा पद्धतीने त्यांना आपलं प्रेशर दाखवतात. पण हे प्रेशर त्यांनी बाकी इतर लोकांना दाखवण्यात यावं हे माननीय मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे आहे हे घाबरणारे नाही. असं पाथर्डी तालुक्यातील निंबोडी भागातील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन सण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यातील निंबोडी येथील प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सर्व मुलींनी शाळेतील मुलांना राख्या बांधल्या. मुलांनी ओवाळणी म्हणून ताटामध्ये भेटवस्तू आणि पैसे टाकलेत. ते सर्व भेटवस्तू पैसे विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बारवेकर मॅडम यांच्याकडे जमा केल्या आणि मॅडम यांना सांगितलं की जमलेली रक्कम व भेटवस्तू तुम्ही कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील पूरग्रस्तांना देण्यात याव्यात, कारण आम्ही रोज पाहत असतो आमच्या भाऊ बहिणीचे काय हाल चालत ते. हे ऐकून सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनींचं कौतुक केलं. जे आम्हाला आमच्या भावंडांनी येथे भेटवस्तू दिली आहे ती आम्ही आमच्या पूरग्रस्त शहरातील आमच्या भावंडांना व बहिणीला देऊ इच्छितो. कारण आमच्या 7-8 दिवसापासून आम्हाला TV किंवा मोबाईलवर दिसत आहे की सांगली व कोल्हापूर या शहरामध्ये पूर आला आणि आम्हाला त्यांना मदत करायची होती पण कशी करावी हीच कळत नव्हतं. म्हणून आज आमच्या शाळेत रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी यांनी देखील सामाजिक भावनेतून आर्थिक मदत गोळा केली आणि ही जमा झालेली रक्कमेचा चेक भेटवस्तू जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. या ठिकाणी आज आम्ही रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. यामध्ये सर्व मुलींनी आपल्या शाळेतील भावांना राख्या बांधलेल्या आहेत आणि त्या राख्यांना उत्तर म्हणून आमच्या शाळेतील मुलांनीही त्यांना छान प्रकारच्या भेटवस्तू अशा दिलेल्या आहेत. पण आत्ताच ज्या ठिकाणी पूर आला होता कोल्हापूर सांगली अशा या पूरग्रस्त भागामध्ये जे छोटे मुलं आहेत त्यांची स्थिती या मुलींनी पण पाहिली होती आणि तसं पाहिलं तर ही स्थिती सगळ्यांनाच माहिती आहे. तर आमच्या मुलींनी ठरवलं की आज आपल्याला आपल्या भावांनी ज्या भेटवस्तू दिलेल्या आहेत ह्या भेटवस्तू आपण आपल्या तिकडचे जे पूरग्रस्त ज्यांना की मदतीची गरज आहे अशांना आपण या भेटवस्तू दिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल यासाठी त्यांनी आग्रहाची विनंती केली की आम्ही आम्हाला ज्या भेटवस्तू भेटलेल्या आहेत या वस्तू त्यांना देऊ इच्छितो आणि त्याचमुळे आम्ही आमच्या विद्यार्थिनींना ज्या भेटवस्तू आलेल्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करणार आहोत आणि तो एक मदतकार्य आमच्याकडून जे छोट्या प्रकारचं जात आहे ते त्यांना आम्ही करणार आहोत. धन्यवाद. बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सौदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री BS येडियुराप्पा यांनी काल अखेर राज्यपालांकडे आपल्या प्रास्ताविक मंत्रिमंडळाचं पत्रक आणि यादी सादर केल्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला. 17 जणांची यादी सादर करण्यात आली. राजभवन येथे या मंत्र्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला. बेळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण सवदी आणि शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी शपथ घेतली तर सर्व इच्छुकांना फाटा देण्यात आला, त्यामुळे नाराजी वाढणार असल्याची शक्यता आहे. अथणीचे माजी आमदार लक्ष्मण सवदी हे दुसऱ्यांदा मंत्री बनले तर दुसरी वेळ निपाणीचे आमदार बनलेल्या शशिकला जोल्ले या कॅबिनेट मंत्री प्रथमच बनल्या. बंडखोर आमदारांना मुंबईत स्थलांतर करण्यात खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पत्नी आमदार शशिकला जोल्ले व अथणीचे माजी आमदार मंत्री लक्ष्मण सवदी या दोघांनी मोलाची भूमिका बजावली होती, त्यामुळेच त्या दोघांना कॅबिनेट बर्थ मिळाली असल्याचं बोललं जात आहे. बेळगाव खानापूर तालुक्याच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्याकडून ट्रक चालकाची खरडपट्टी. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील येणाऱ्या बंदी असलेल्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाची आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी चांगलीच हजेरी घेतल्याची घटना रविवारी घडली. आमदार निंबाळकर ट्रक चालकाचा समाचार घेतेवेळीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. खानापूर जांबोटी मार्गावरील शंकरपेठ चढतीजवळ मोरीला भगदाड पडल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे जांबोटी कडकुंबी भागातील नागरिकांना पिरणवाडी मार्गे प्रवास करावा लागतोय. असे असताना खानापूरहून जांबोटीच्या दिशेनं वाहतुकीला बंदी असलेल्या जत जांबोटी मार्गावरून अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. समझ में आ रहा है ना तेरे को? तेरा इतना बड़ा गाड़ी ऐसे ऐसे ब्रिज पे से जाएगा, मेरा छोटा गाड़ियों को लोगों को यहाँ पे गांव में रहने वाले लोगों को तकलीफ देगा, तू एक दिन नहीं आधा घंटा आके चला जाएगा,
बाद में इन लोगों को तकलीफ होगी कि तू बैठ के ये करेगा क्या। नापुर से लेके बेलगाम चले जा, चलो मेरे सामने ही तू निकल, गाड़ी नहीं निकाला तो मैं हवा इधर ही छोड़ूंगी, मैं बोल रही हूँ। फिर तेरी गाड़ी इधर एक महीना रुका कैसे रुकाना है वो भी देखती हूँ मैं। पता होने के बावजूद तुम लोग ऐसे रस्ते से क्यों लेके आते हो गाड़ियाँ, समझ में नहीं आता है तुम लोग को, राजस्थान यहाँ वहां से आते हो। हाँ ये क्या पहला टाइम रूट नहीं है तुम्हारा? तू इधर आ पहले, नीचे आ, तू नीचे आ पहले, तू इधर गाड़ी क्यों लगाया नीचे पता नहीं देखा। खासदार संजय काका पाटील यांच्या तब्येतीबद्दल सोशल मीडियावरती पसरणाऱ्या अफवांबाबत संजय काकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। गेले बरेच दिवस माझ्या प्रकृतीच्या विषयी काही अफवा पसरवण्याचं काम बघतोय। तब्येतीची काळजी करणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की माझी तब्येत प्रकृती अतिशय ठणठणीत आहे, चांगली आहे। कुठल्याही पद्धतीची व्याधी मला माझ्या शरीराला अजूनपर्यंत नाही। लोकांच्या जनतेच्या आशीर्वादानं आणि परमेश्वराच्या साधूसंतांच्या आशीर्वादानं प्रकृती अतिशय चांगली आहे। कुठल्याच पद्धतीनं माझा पराभव करता येत नाही म्हणून काही नतदृष्ट माणसांनी, हीन प्रवृत्तीच्या माणसांनी हा केविलवाणा प्रयोग चालवलेला आहे, तो त्यांनी थांबवावा। सामान्य माणसांना माझ्यावर असणारं प्रेम, या सगळ्या गोष्टीमुळं लोकांच्यापर्यंत ही माहिती जावी म्हणून मी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय। मीडियांनी, प्रसिद्धी माध्यमांनी याच्या बाबतीमध्ये लोकांच्यापर्यंत पोचावं ही या निमित्तानं मी विनंती करतो। मी आजच जिल्ह्याचे SP शर्मा साहेबांना पत्र देते की या बाबतीमध्ये कुणी हे पसरवलंय, कोण मतदृष्ट माणसं आहेत याचा छडा लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। माझी प्रकृती उत्तम आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला अजून खूप तुमची सेवा, काम करण्याची संधी तुम्ही दिलेली आहे ती करायची आहे, तेव्हा कुठली शंका कुशंका मनामध्ये न घेता आपण। याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची, ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। अत्याधुनिक उपचार आणि तपासणी एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। This is Nav Krishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future.
where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज, 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य, शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा, मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ॲटोमोबाईल्स व रिटेल स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य, शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, महिषा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवट आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी, दुरी घेऊ काय? युगानुयुगी उभे आहेत माथ्या वळता तळपता सूर्य तो सखा. माय भूमी अशी कार रणली, अरे भेगाळल्या जिमणीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी.
बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाइफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो एक साल का अमेज़न प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली। किंग स्टार अॅक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर, दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 99 56 89 01 44। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?